Hi guys, good morning. We are going to see open source software in detail today. So let us see what actually open. We have seen what actually open source software means, but when actually that movement of creating open source and free software started? It actually started in 1998. Okay, free software movement. It's, what are the cause behind it? Is that software should be free of cost. No charges should be given applied to the software. Okay, means and software should be come up with its source code. So open and commercial software both are different. Where you can in commercial software you can get only that software copy with license, and you need to pay for it. But in open source you get free license as well, you can get that software free of cost and its source code also. Okay, so is open source software always free? That is the question. Many people, when they hear the word open source, they automatically think about free software. When the word free and open source have become almost synonymous, but that is not accurate. It's not true that most of the software released under the open source license are freely available, but also we'll find a lot of software marked as open source, Red Hat for example, that is not readily available for free, at least not in the compiled form. All software released under open source license is required to release the source code. So if you know you have how you can compile the software code yourself, you can even build your own version of that software and sell it or release it for free depending on the license of software was originally released as. Open source software distribution rules are there. What are the rules? So here we have seen open source software sathi kay karav lagto. Open source software lok viku shakat nahit. Ata ek example sangu tumhala. Ek suppose ek software company ahe. Let's take an example. Red Hat, एक ओपन सोर्स Red Hat आहे ऑपरेटिंग सिस्टम, मला ती हवी. मी Red Hat ला ईमेल टाकला, आय वॉन्ट दॅट Red Hat कॉपी विच इज फ्री अँड ओपन सोर्स. इव्हन ती Red Hat ची सपोज कंपनी जापनीज आहे, एक्झाम्पल ती जपानमधून आपल्याला सी डी पाठवेल, ती इव्हन कुरिअर चार्जेस पण ते घेऊ शकत नाहीत. फ्री मीन्स अशी टोटल फ्री आहे सिस्टीम त्यांची. ओके, डिस्ट्रीब्युशन रूल्स बघूयात. बेस्ड ऑन द ओपन सोर्स इनिशिएटिव्ह वेबसाईट्स ऑल ओपन सोर्स सॉफ्टवेअर मस्ट कम्प्लाय विथ द फॉलोइंग क्रायटेरिया. फ्री रिडिस्ट्रीब्युशन, द लायसन्स शाल नॉट रिस्ट्रिक्ट एनीबडी फ्रॉम सेलिंग अँड गिव्हिंग अवे द सॉफ्टवेअर. म्हणजे मी ते फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर घेतलं, त्यात काही चेंजेस केले, सोर्स कोड पण अवेलेबल असतो, आणि नव्याने मी डिस्ट्रीब्यूट केलं तरी माझ्यावर काहीही म्हणजे चार्जेस, पायरेसी चार्जेस असले लागणार नाहीत. मीन्स इट विल बी फ्री फॉर रिडिस्ट्रीब्युशन ॲज वेल. तुम्ही जर कोड एक्सपर्ट असाल, तुम्ही चेंजेस करू शकत असाल कोडवर, तुम्ही चेंजेस केले आणि नव्याने डिस्ट्रीब्यूट केले तुम्ही तुमच्या नावाने किंवा त्याच नावाने, तर ते चालू शकतं. म्हणजेच आणि रिडिस्ट्रीब्युशनच्या वेळेस सोर्स कोड पण असावा लागतो आणि कंपाईल्ड फॉर्ममध्ये असावं लागतं. डिराईव्ड वर्क्स मॉडिफिकेशन करायला अलाव करायला हवं युजर्सना, आणि ऑथरची इंटिग्रिटी ठेवायला हवी. म्हणजे सॉफ्टवेअर ज्यानं बनवलं आहे त्याला क्रेडिट द्यायला हवीत. दॅट इज द बेसिक रूल. मीन्स सॉफ्टवेअर Red Hatने बनवलं, तुम्ही चेंजेस केले, Red Hat सगळं काढून टाकलं, तुम्ही स्वतःचंच नाव टाकलं असं नसायला हवं. थोडं क्रेडिट तरी Red Hatला द्यायला हवं. नो डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट पर्सन ऑर ग्रुप. म्हणजे तू सॉफ्टवेअर बनवलं, तुम्ही मॉडिफाय करून विकलं, तरी तुमच्यावर डिस्क्रिमिनेशन म्हणजेच काही गव्हर्नमेंटचे ॲक्ट, लॉ लागणार नाही.
लायसन हे प्रोडक्ट स्पेसिफिक नसतं. नॉर्मली सर्व लायसन्स हे प्रोडक्ट स्पेसिफिक असतात, प्रोडक्टचे स्पेसिफिक. म्हणजे सपोज तुम्ही ऑडी आणली, तुम्ही विकत घेतली ऑडी, ऑडीचं लोगो काढून तुम्ही तुमचे नावाचं लोगो टाकला तिथं, दॅट इज अ डिस्क्रिमिनेशन विथ ऑडी, कारण प्रोडक्टवर लायसन असतं त्यांचं. बट इन केस ऑफ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर देर इज नो सच काइंड ऑफ रूल्स रेग्युलेशन. तर ओपन सोर्सच्या लायसन्स कोणत्या कोणत्या घेऊ शकतो आपण? आपाचे, BSD, GNU, GPL, MIT, मोझिला, खूप खूप लायसन आहेत. तर मला सांगायचं इथं आपाचे काय आहे. आपाचे एक सॉफ्टवेअर कंपनी आहे, तिथं वेब सर्व्हर बनवले जातात, ते फ्रीली ओन्ली ओपन सोर्सनी अवेलेबल आहेत. मोझिला तुम्हाला माहीत असेल, मोझिला फायरफॉक्स वेब ब्राउझर तुम्ही बघितला असेल, तो फ्री आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे फायरफॉक्स ब्राउझर. इफ यू वॉन्ट टू कॉन्ट्रीब्यूट इन फायरफॉक्स डेव्हलपमेंट यू कॅन इझिली डू इट. खूप आहेत, आपल्याला एक दोनच बघायचे त्यातलं, अपाचे, BSD, JNU, GPL. JNU जनरल पब्लिक लायसन. JNU मीन्स वॉट? GNUचा लॉंग फॉर्म सांगतो, GNUज नॉट युनिक्स इज द लॉंग फॉर्म ऑफ GNU, ते दिला नसेल कुठे. आणि GPL जनरल पब्लिक लायसन. JNUची ऑर्गनायझेशन तयार केली होती ती, त्यामधून फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर बनवून लोकांना फ्री लायसनमधून देऊन टाकायचे. मोझिला पण, मोझिला फायरफॉक्स, इव्हन इक्लिप्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करायसाठी वापरतात जातात, ती पण फ्री आणि ओपन सोर्स आहे. ओपन सोर्स ही खूप मोठी मुवमेंट झाली होती, पॉलिटिकल मुवमेंट झाली ओपन सोर्स, सगळे सॉफ्टवेअर ओपन सोर्स करा. आणि मग BSD पण व्हर्जन आहेत, अपाचे आहे, JNU GPL आहे, मोझिलाचं फायरफॉक्स आहे, इव्हन VLC प्लेअर पण फ्री आणि ओपन सोर्स आहे. वॉट इज द डिफरन्स बिटवीन ओपन सोर्स अँड फ्री सॉफ्टवेअर? मेट एक्झाममध्ये क्वेश्चन असतो, ओपन डिफरन्स बिटवीन ओपन सोर्स अँड फ्री सॉफ्टवेअर, फ्री आणि ओपन सोर्समध्ये काय फरक आहे? आय थिंक द मेन डिफरन्स बिटवीन ओपन सोर्स अँड फ्री सॉफ्टवेअर मुवमेंट इज द ऑब्जेक्टिव्ह. द फ्री सॉफ्टवेअर मुवमेंट इज मोर ऑफ सोशल मुवमेंट दॅट सिक्स टू रेज अवेअरनेस अबाउट फ्रीडम ऑफ ईच कम्प्युटर यूजर हॅज ऑर शुड हॅव when using a computer program, while the software source movement is more of software distribution methodology. Both movements are similar in many ways, but any software released as free software must specify these four freedoms. Freedom to run a program as you wish for any purpose. Freedom to study how the program works and change it so it does your computing as you wish. Access to the source code in precondition for this. The freedom to redistribute the copies so you can help your neighbor. The freedom to distribute copies of your modified version to others. Some open source programs are more restrictive and don't satisfy all these freedoms. So these are the four freedoms of free software. So let us see, the is open source software better than commercial software? Commercial software, you can see Apple software or even Microsoft software. You guys have seen only commercial software up till now, but as of now you are going to see free and open source software as well. In many instances, open source software is better than commercial software. There are many instances, especially when open source program is very popular, like the Apache web server, for example. There is no replacement available for Apache web server. No replacement. You have Microsoft web server, but Apache web server is widely used. It's really worth
And Apache Web Server is free and open source. You can install it on Linux machine. You can even install on Microsoft machine. All things are provided by Apache. There are frequent versions releases and security patches are quick when vulnerability are found. And because there are so many people actively improving and contributing to the project, software tends to be more reliable and commercially proven. Why Apache is so popular? Because Apache is free and open source. There is no actual organization who is paying for Apache. Even it works on a voluntary basis. Suppose I found a bug in Apache software. Then even I am programmer, I can contribute to fix that bug. And Apache going to accept it, and Apache going to redistribute it with its new version. Apache comes up with new version every month, every week. I don't know about that, but why Apache is popular? Because everybody is from the all over the world is contributing towards Apache. That's why Apache becomes more reliable. If you have any bug with Microsoft, how you can email to Microsoft, then Microsoft will look after team of Microsoft, 50, 20, 100 people going to look after that bug. They're going to solve the bug. But what happens with Apache? Anybody from the world can fix the bug if has the knowledge. Is open source software cheaper? Obviously, there is no doubt about mostly open source software are more cheaper than commercial software. If you want to buy Microsoft license copy, it will cost at least 3,000 operating system. Just I don't mention Microsoft Word or Microsoft Excel. Just operating system cost at least 3,000 or 2,500, etc. etc. Okay. So these are the things.